आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत दिवाळी स्पेशल तिखट शेवची रेसिपी. अगदी झटपट आणि घरच्या साहित्यामध्ये आणि अजिबात ही शेव तेलकट होत नाही. तुम्ही पाहू शकता अजिबात याला तेल लागत नाही. याचप्रमाणे मी तुम्हालाही तोडूनही दाखवते. हे पाहू शकतात अगदी किती खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेली आहे आणि चवीला तितकीच भन्नाट आणि खमंग लागते. चला तर मग मंडळी जास्त न वेळ घालवता आपण रेसिपीला सुरुवात करण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. अगदी झटपट आणि कमी साहित्यात बनवून ही शेव तयार होते. त्यासाठी मी इथं घेतला आहे 2 कप बेसन, 2 कप तांदळाचं पीठ, 1 टीस्पून मीठ म्हणजे चवीपुरतं मीठ, 1 टीस्पून लाल तिखट, 1/2 टीस्पून हळद, 1 टीस्पून जिऱ्याची पावडर आणि 1/8 टीस्पून लागणार आहे आपल्याला हिंग आणि तळण्यासाठी तेल. आता मी इथं परात घेतली आहे आणि एक चाळणी घेऊयात आणि यामध्येच घालूया बेसन. बेसन नेहमी कुठलाही तुम्ही फराळाचा पदार्थ कराल तेव्हा चाळून घ्या. म्हणजे याच्यात काय होतं, एखाद्या वेळेस डाळीची कणी राहते किंवा मग गुठळ्या असतात, तर अशा प्रकारे आपण पूर्ण हे बेसन चाळून घेऊयात. तर अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही थोडासा डाळीची कणी आहे. आता आपलं बेसन छान चाळून झालं आहे तर यामध्येच घालूया आपण तांदळाचं पीठ, हळद, लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्तही करू शकता. आता यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ, जिऱ्याची पावडर. इथं कोणी कोणी ओवा असा हातावर रब करून टाकतो, पण काय होतं आपण जेव्हा शेव बनवतो तेव्हा त्या झाऱ्यामधून सोऱ्यामधून शेव व्यवस्थित बाहेर येत नाही, यासाठी मी इथं ओव्याची देखील पावडर करून घेतलेली आहे आणि ती आपण याच्यामध्ये घालूया. तर यामध्येच घालूया हिंग. आता हे आपण छान मिक्स करून घेऊया आणि इथं याच्यामध्ये आपल्याला घालायला लागेल मोहन. तर तुम्हाला शेव इथं कुरकुरीत हवी असेल तर यामध्ये थोडं जास्त तेल गरम करून म्हणजेच मोहन घालावं लागेल आणि कुरकुरीत हवी असेल तर थोडंसं कमी घातलं तरी चालेल. आता आपण याच्यामध्ये तेल घालूया. तर आपण आजची शेव ही खुसखुशीत करणार आहोत, त्याच्यासाठी मी इथं कडकडीत हे तेल गरम केलेलं आहे. हे 2 चमचे घालूया आणि मी आता हातानं मिक्स करत नाही आहे, चमच्यानं करते कारण तेल आपलं हे गरम आहे. आता हे घातलेलं मोहन छान आपण एकजीव करून घेऊया पूर्ण पिठाला. अशा प्रकारे पूर्ण असं चोळून घेऊया. तुम्ही पाहू शकता म्हणजे काय होईल, पूर्ण हे तेल आहे ते पूर्ण पिठाला अशा प्रकारे लागलं जाईल. आता पूर्ण पिठाला तेल आपलं चोळून झालेले आहे. आता याच्यामध्ये आपण पाणी घालून छान याचं आपण जशी रोजची पोळी बनवतो अगदी त्याच थिकनेसचा आपल्याला याचा एक डो बनवून घ्यायचा आहे. खूप जाड आणि खूप पातळही नाही. तर अशा प्रकारे पाणी घालत घालत थोडं थोडं आपण याचा छान डो बनवून घेऊया. तर अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून मी इथे याचा डो बनवून घेते आणि तुम्हाला वाटेल की याच्यामध्ये लसूण घातला नाही तर याची टेस्ट केक कशी येईल, तर तुम्ही नक्की ट्राय करा. न लसूण घालताही ही शेव इतकी छान आणि अगदीच तेलकटही होत नाही, खूप खुसखुशीत होते छान आणि 1 महिनाभर ही शेव राहते. 1/2 किलो शेव बनवून तयार होते एवढ्या पिठामध्ये. तर इथं आपला हा डो बनवून तयार आहे. तर अशा पद्धतीचा खूप पातळी नाही आणि खूप जाडही नाही, तर हा आपला डो इथं बनवून तयार आहे. तर तुम्हाला दुसरी कुठली शेव पाहिजे असेल तर तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये दुसरी एक लसुणी शेव म्हणूनची रेसिपी आहे, तर तुम्ही दिवाळी फराळ याच्यामध्ये ती प्लेलिस्टमध्ये चेक करू शकता. आता इथे शेव बनवण्यासाठी लागणार आहे आपल्याला शेवगा किंवा हे याला म्हणतात साचा. तर या साच्याला आपण तेल लावून घेऊया हलकंसं, म्हणजे पटकन शेव आपली बाहेर निघेल. आणि इथं तुम्ही मी बारीक शेवेची प्लेट लावलेली आहे. तुम्हाला अगदी मोठी हवी असेल तर तुम्ही तिथं मोठीही प्लेट लावू शकता. अशा प्रकारे मी या साच्याला तेल लावून घेते. आता याच्यामधला एक गोळा घेऊया आणि आपण हा गोळा या साच्यामध्ये घालूया. तुम्ही अगदी हातालाही तेल लावून घेऊ शकता अशा प्रकारे. आणि आता आपण शेव पाडूया. आता मी इथं तेल तापायला ठेवलेलं आहे. आता इथं गॅस तुम्ही सिम करा, नाहीतर मग गॅस बंदही केला तरी चालेल. अशा प्रकारे आपण आता शेव पाडून घेऊया. अशा प्रकारे आता आपण हिला पलटी करून घेऊया. आता हे तेल शांत झालं की याचाच अर्थ आपली ही शेव छान तळून झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता की ती छान दिसते. आता मी इथं गॅस सिम केला आहे आणि मी परत एकदा तुम्हाला याने शेव पाडून दाखवते.
करून देईन अशा प्रकारे। आणि इथं महत्त्वाची टिप म्हणजे शेव टाकली की लगेच याला झाऱ्यानं हलवायचं नाही, थोडे याचे बबल शांत झाले की मग झारा असा घालायचा अलगद आणि ही शेवाशी पलटी करायची, अगदी 2 मिनिट ठेवायचं आणि लगेच काढायचं म्हणजे शेव पटकन तळली जाते। आता आपण काढून घेऊया आणि अशाच प्रकारे मी सर्व ही शेव बनवून घेते। तर मंडळी अशा प्रकारे आपली ही शेव बनवून तयार आहे। तर तुम्ही पाहू शकता किती छान कलर आणि टेक्स्चरही आलेलं आहे, दिसायला अगदीच भन्नाट झालेली ही शेव बनवून तयार आहे, चवीला अगदीच अप्रतिम होते। तर तुम्हाला याची शेवची रेसिपी कशी वाटली ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। थँक्यू।